तर मित्रांनो, आता आपण ट्रॅफिक सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंग याबद्दल माहिती घेतलेली आहे, बरोबर आहे. आता आपण रोड साइन्स बद्दल माहिती घेऊ. हे रोड साइन्स कशासाठी वापरतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. भारतामध्ये सर्व वाहने ही डाव्या साईडनं चालवतात, बरोबर आहे. डाव्या लेननं वाहने चालत असताना चालकाला वाहनाबद्दल माहिती मिळावी यासाठी हे रोड साइन्स डाव्या साईडला ठिकठिकाणी लावलेले असतात, बरोबर आहे. तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या साइन्सचा अर्थ काय होतो ते पाहूया. ओके, बरोबर आहे. चला तर बघूया आपण रोड साइन्स बद्दल. हे साइन आहे पहिल्यांदी. ह्या साइनचा अर्थ आहे की पुढे शाळा आहे. दिसतंय ना तुम्हाला याच्यात? याचा अर्थ आहे की पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. दुसरं साइन आहे की पादचाऱ्यांना रस्ता क्रॉसिंग कुठे आहे याबद्दल, बरोबर आहे. तर दुसऱ्या साइनमध्ये पादचाऱ्यांनी रस्ता क्रॉसिंग कुठे आहे हे कळण्यासाठी हे साइन रोडवर लावलेलं असतं, बरोबर आहे. तिसरं साइन आहे नो पार्किंगचं, म्हणजे तुमचं वाहन कुठं पार्क करायचं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. यासाठी हे साइन ठिकठिकाणी लावलेलं असतं की या ठिकाणी वाहन पार्क करू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगचा पी असा बोर्ड जिथं दाखवलेला आहे त्या बोर्डप्रमाणे जर बोर्ड दिसला तरच तुम्ही तिथं तुमचे वाहन पार्क करू शकता, बरोबर आहे. पुढील रोड साइन आहे नो हंकिंग. जर अशा प्रकारचं चिन्ह जर तुम्हाला रस्त्यावर कुठे दिसले तर त्या ठिकाणी तुम्ही हॉर्न वाजवला नाही पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी एखादं सायलेंट झोन आहे. सायलेंट झोन म्हणजे काय असतो? त्या ठिकाणी एखादा हॉस्पिटल आहे किंवा त्या ठिकाणी दुसरं काहीतरी असं काही काम आहे की ज्यामध्ये तुम्ही हॉर्न वाजवल्यानंतर व्यत्यय येऊ शकतो किंवा तिथे असलेल्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे साईन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हॉर्न वाजवायचा नाही आहे. त्याच्यानंतर पुढील साईन आहे ते उजवीकडे वळण. हे साईन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढे रस्ता नाही आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उजवीकडे वाहन वळवावं लागेल. तशाच प्रकारे डावीकडे वळणाचेही साईन असते. त्याच्यानंतर सरळ जा हे सुद्धा एक साईन असते. आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी दोन्हीकडून वाहनांना प्रवेश आहे अशा ठिकाणी दोन्ही बाजूने रस्ता हे एक साईन असते, बरोबर आहे मित्रांनो. असे साईन रोडवर जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे साईन त्या ठिकाणचे काय म्हणणे आहे हे सांगत असते. त्यामुळे तुम्ही रोड साईन वाचत चला, जेणेकरून तुम्हाला रस्त्याबद्दल व्यवस्थित माहिती मिळत जाईल. तर मित्रांनो, आत्ता आपण जे साईन बघितलेले आहेत ते तर तुम्हाला कळालेलेच आहेत, पण या व्यतिरिक्तही रस्ता सुरक्षेसाठी अजून बरेच साईन आहेत की जे रोडवर लावलेले असतात. या साईनचा अर्थही तुम्हाला कळायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर यासाठीच मी तुम्हाला उर्वरित साईन आपल्या पाठाच्या खाली अजून साईन सांगितलेले आहेत, जे तुम्ही नंतर पाहू शकता. तसेच तुमच्या पालकांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा भावाला हे दाखवू शकता. ह्या साईनचा फायदा जसा तुम्हाला होईल तसा त्यांनाही होईल, जेणेकरून आपण रस्ते अपघात कमी करू आणि सुरक्षित जीवन जगू. धन्यवाद मित्रांनो.